प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। मी आले आहे जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये, जळगावचा सुवर्ण बाजार। आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुवर्ण बाजार हा बंद आहे। त्याचं कारण आहे कोरोना। कोरोनाच्या सावटाखाली छोट्यातला छोटा व्यवसायधारक तर मोठ्यातला मोठ्या व्यवसायधारक यांनासुद्धा कोरोनाचा फटका हा बसतोच आहे। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 5 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश काढले होते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुवर्ण बाजारसुद्धा बंद आहे। आपल्यासोबत व्यापारी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे, आजच्या दिवसाला नागरिक सोनं खरेदी करण्यासाठी येतं शुभ मुहूर्त समजून, पण आजच्याच दिवशी आपला सुवर्ण बाजार बंद आहे, याबद्दल काय सांगाल? सकाळपासून गिरायक येत आहे, आम्ही गिरायक करू शकत नाही आहे। मुहूर्त जातो आहे, आमचा धंदा डुबतो आहे। बरं, कोरोना वाढतो आहे, याचे प्रामाणिक कारणे शासनाने शोधली पाहिजे। तो भाजी बाजारातून निघतो का, तो किराणा बाजारातून निघतो का, जिथे अति गर्दी असते तिथून निघतो, मेडिकलमधून निघतो। आमच्या इथे मागील 20 दिवसापासून ही परिस्थिती आहे का, दिवसातून 3 ते 4 गिरायक मोठ्या मुश्किलीने होतात, 4 पैकी 3 विकणारे होतात। म्हणजे लोकांजवळ पैसा नाही, अर्थव्यवस्था खराब झालेली आहे। अशा परिस्थितीत कोरोना सोडून लोकच दिसत नाही आहे इथे। आणि तुम्ही सुवर्ण बाजारपेठा बंद ठेवलेली आहे, तुम्ही बंद ठेवायचं असेल कारण शोधा कुठून कोरोना येत आहे। आणि जे सोने चांदीवाले आहे, कपडे आहे किंवा जे अदर बिझनेसमॅन आहे, त्यांना थोडी सवलत द्यावी आणि कमीत कमी त्यांचं अर्थकारण चालू होईल। यांच्या आमच्यामुळे अजिबात कोरोना वाढत नाही। आम्ही मास्क लावून ठेवतो, सोशल डिस्टन्सिंग ठेवतो, भरपूर काळजी घेतो, परंतु आता शासनाने आमची दखल घेतली पाहिजे आणि पूर्ण समीक्षा करून निर्णय राबवले पाहिजे। सर, तुम्ही काय सांगाल, कोरोनाचं सावट पडलेलं आहे, बाकी सगळं चालू आहे असं म्हणतायत व्यापारी, की इतर दुकानं चालू आहे, तुम्ही सुवर्ण बाजारपेठाच बंद ठेवलेला, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मागच्या 3 महिन्यापासून ऑलरेडी बाजारात खूप मंदी आहे आणि बाजारात एवढी गिरायकी पण नाही आहे, आणि व्यापारी एवढा कडकेने नियम पाळतो, त्याच्यानंतरही आमचा व्यापारला बंद केला आहे, ते तो निर्णय जे आहे सरकारचा चुकीचा आहे। आमचं हेच सांगणं आहे सरकारला की व्यापारीला हे भूकदंड द्यायला नको पाहिजे, याचा काहीतरी प्रॉपर निर्णय घेऊन आणि प्रॉपर तुम्हाला काय नियम अटी अजून कडक करायचे ते करा, पण व्यापारीला हे नुकसान नको द्यायला पाहिजे। कारण की व्यापारीसोबत, त्यांच्या कुटुंबासोबत, त्यांचे स्टाफ, त्यांचे पण कुटुंब आमच्यावर अवलंबून आहे। त्याच्यासोबत बाजारात बसणारे जे छोटे छोटे पटवे आहे ते पण आमच्या बाजारावरच डिपेंड राहतात। तर एक नाही आहे, प्रत्येकजण बाजारातनं जुडलेला आहे आमच्याशी, तर प्रत्येकाचा आज जे इन्कम आहे ते बंद झाली आहे, तर सरकारने याच्या बाबतीत प्रॉपर निर्णय घ्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे सरकारला। तर जळगावच्या सुवर्णनगरीतील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इतर कोरोना हा फक्त सुवर्ण बाजारातनं स्प्रेड होतोय का, वाढतोय का, भाजी मंडी वगैरे किंवा इतर छोटे मोठे दुकानं आहे तिथून कोरोना वाढत नाही का, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। तर व्यापाऱ्यांची मागणी आहे शासनाकडनं की करायचं असेल तर तुम्ही 100% लॉकडाऊन करा, त्याला आम्ही प्रतिसाद देऊ, पण अर्ध चालू अर्ध बंद असं तुम्ही ठेवू नका। जळगावहून गौरीसोबत जकी अहमद, इंडिया अब तक न्यूज मराठी।